नमस्कार, आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल SBN न्यूज आणि मी निलेश निकम. जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने. शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी येथील तलावा ठिकाणी आढळले दोन नर मादी जातीच्या बिबट्यांचे मृतदेह. विषबाधा झाली असल्याचं वन अधिकाऱ्यांचं म्हणणं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच नायब तहसीलदारांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रक घालून जिवे मारण्याचा केला प्रयत्न. चिंचणी वांगी पोलिसात गुन्हा दाखल. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव इथं न्याय मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनच्या आवारातच विष प्राशन करून गमावला जीव. जत तालुक्यातील सोनलगी इथं विवाहित महिलेवर दिराकडूनच बलात्कार. तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ, नातेवाईकांचा आरोप. आणि पनवेलमध्ये 35 लाखांच्या नव्या नोटा आणि 2 किलो सोन्याची बिस्किटं जप्त. 6 जण ताब्यात. खांदेश्वर पोलिसांची कारवाई. नोटा बदलीचा रॅकेट असल्याचा संशय आहे.